स्वातंत्र्याची 75 उलटली तरी अजूनही आम्हाला प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही. शुद्ध पाण्याचा सोडा, आता तर या उन्हाळ्यामध्ये प्यायलाच पाणी नाही अशी परिस्थिती अनेक गावांची निर्माण झाली आहे. म्हणजे खरं तर अनेक गावं अशी आहेत की त्यांना वळसा धरून नद्या जात आहेत, म्हणजे बारबाही वाहणाऱ्या नद्या गावाजवळून वाहत आहेत, गावात मात्र प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे पाणी संदर्भात कुठल्याही प्रकारचं नियोजन न झाल्याने आज या पाणी टंचाईला खूप तीव्र स्वरूपात तोंड द्यावं लागतंय. आता हे वर्षानुवर्ष हे असंच चालत राहिलं आहे, म्हणूनच या पाणी टंचाई विरुद्ध आता आवाज उठवायलाच हवा, या समस्येबाबत आपण बोलायलाच हवं. आणि म्हणूनच आम्ही मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलवर पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये एक मालिका सुरू करतोय. तुम्ही तुमच्या गावातील पाणी टंचाईचे व्हिडिओ, म्हणजे अर्थातच मैदा पाणी भरताना जिथे दूरवरून पाणी आणावं लागतं असे काही व्हिडिओज, किंवा गावामध्ये नेमकी पाण्याची काही परिस्थिती आहे हे सांगणारे व्हिडिओज तुम्ही ते बनवा आणि आमच्याकडे पाठवा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ साधारणतः 1-2 मिनिटाचा हवा. मी तो व्हॉट्सअप क्रमांकावर येईल. माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9867011100. या क्रमांकावर जर तुम्ही व्हिडिओ पाठवले तर ते आम्ही आमच्या चॅनेलवर प्रसारित करू. फक्त व्हिडिओ पाठवताना किंवा व्हिडिओ तयार करताना तो मोबाईल आडवा धरा. मोबाईल जर तुम्ही आडवा पकडलात तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्या व्हिडिओची क्वालिटी मिळेल आणि आम्हालाही चांगल्या प्रकारे तो प्रसारित करता येईल. मी व्हिडिओ बनवताना गावातील 1-2 निर्भीड लोकांचे, म्हणजे घाबरट नको, विकाऊ तर अजिबातच नको, म्हणजे जी निर्भीड लोक आहेत ज्यांना गावाविषयी तळमळ वाटते, गावाविषयी ज्यांचं प्रेम आहे, त्या लोकांच्या बाईट्स घ्या. 1-2 मिनिटांमध्ये त्यांचं म्हणणं त्यांना बोलायला सांगा, तेही म्हणणं तुम्ही आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा, म्हणजे आम्हाला ते प्रसारित करता येईल. खरं तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाठवल्यानंतर जर ग्रामस्थांचं एखादं निवेदन जर पाठवलं, ग्रामस्थांच्या ज्या सह्या घेतल्या आणि ते निवेदन जर पाठवलं मुख्यमंत्र्यांच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने, तर त्या निवेदनासंदर्भात आम्हाला पाठपुरावा करता येईल. म्हणजे आम्हीही त्या संदर्भात पत्र लिहू, शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्या गावातील जी खरी समस्या ती शासन दरबारी पोहोचवण्याचं आम्ही काम करू.